नाशिकच्या सय्यद पिपरी या गावात महावितरणाच्या विरोधात शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर महावितरणानं नरमाईची भूमिका घेतली आहे. उद्या या संदर्भात अधिकाऱ्यांनी तातडीची बैठक बोलावली असून वीज जोडणी करून पुरवठा पूर्ववत केला जाणार आहे. महावितरणाच्या आश्वासनानंतर अखेर शेतकऱ्यांनी आपलं आंदोलन मागे घेतलंय. सय्यद पिंपरी या गावात हे आंदोलन करण्यात येत होतं. शेतकऱ्यांच्या आंदोलनापुढे अखेर महावितरण नरमलं. सय्यद पिंपरी या गावातलं आंदोलन मागे घेण्यात आलंय. याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी योगेश खरे सध्या आपल्या संपर्कात आहेत. योगेश, शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतलंय, महावितरण कशा पद्धतीत नरमलंय? टॉवरवर चढलेल्या शेतकऱ्यांनी खाली न उतरण्याचा निर्णय घेतल्यामुळे एकूणच पोलिसांची आणि प्रशासनाची कोंडी झाली होती. त्यांना तडपशाही करण्यासाठी ऍक्च्युअल राज्य राखीव दलाचे पोलीस सुद्धा या ठिकाणी आणण्यात आले होते. मात्र त्यांनाही न जुमानल्यामुळे अखेर महावितरणने ही वीज जोडणी पूर्ववत करण्याचं आश्वासन दिलं आणि त्यानंतर उद्या शेतकऱ्यांसोबत एकूणच बिलांच्या थकबाकीबद्दल बैठक होईल. त्या बैठकीमध्ये थकबाकी कशी फेडायची याबद्दलचा तोडगा निघेल आणि त्यानंतर यावर शेतकरी आपली वीज बिलं पूर्ण करतील. वीज बिलं जी थकबाकी आहे ती भरतील. मात्र पहिल्यांदा जी शेतकऱ्यांची मागणी होती की वीज जोडणी पूर्ववत करावी ती महावितरणने मान्य केल्यामुळे सर्व शेतकरी आता खाली उतरले. नक्कीच, धन्यवाद योगेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. छत्रपतींचा विचार म्हणजे